एकीकडे कोरोनामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढतंय, तर दुसरीकडे प्लाझ्मा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू देखील होतोय, कारण गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज असते। तर राज्य सरकारच्या वतीने प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात येत असून अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्माचं दान केलं आहे। बच्चू कडू यांना 2 वेळा कोरोनाची लागण झाली होती, त्यातून ते बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या, त्यामुळे त्यांनी प्लाझ्मा दान करत इतरांनी सुद्धा प्लाझ्मा द्यावा आणि प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। तर बच्चू कडू यांनी तब्बल 100 वेळा रक्तदान केलं आणि आता 101व्या वेळी त्यांनी आपला प्लाझ्मा दान केला आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। पहिल्यांदा प्लाझ्मा खरं तर देण्याची संकल्पना आतापर्यंत होती, त्या भूमिका ती संस्कृती जपूनच बऱ्याच लोकांची प्लाझ्मा व पॉझिटिव्हची मागणी करत होती। आता 6 पेशंट सध्या वेटिंगमध्ये आहे ओ पॉझिटिव्ह प्लाझ्मासाठी, आणि माझा आता अँटीबॉडी पण चांगलं तयार झाला होता, तर मला हे देण्याचं भाग्य असं लाभलं। खरं तर कोणाला कोरोना ही देण्याची वेळ येऊ नये, आली तर त्याच्यात आमचा सहभाग असला पाहिजे, त्या एका चांगल्या हेतून चांगल्या भावनेतून आखरी एक थोडंसं लहानसं काम करण्याचं काम आपण वाचवण्याचं केलेलं आहे। निश्चितच मला अशा अपेक्षा आहे का ज्याही पेशंटला हा प्लाझ्मा जाईल त्याचा जीव वाचेल, अशाही प्रार्थना करतो आणि त्याचा मला आनंदही व्यक्त करतो, त्याचा गर्व पण व्यक्त करतो आहे का मला रक्त काढणाऱ्यापैकी नाही तर आम्ही देणाऱ्यापैकी आहोत हा संदेशसुद्धा मला या माध्यमातून देता आला। तुम्ही इतर 250 किंवा 300ची बॉटल एवढं देणं एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे, आमच्या भूमिका ह्या देण्यासाठीच असल्या पाहिजे, आम्ही दानदाते झालो पाहिजे। रस्त्यावर तलवार फिरून जीव मारण्यापेक्षा रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करणाऱ्या युवकाची देशाला गरज आहे, आणि तेच आपण सगळ्यांनी करावं। ज्याला ज्याला प्लाझ्मा देता येईल त्यांना प्लाझ्मा द्यावं, ब्लेस्ट लेस्ट द्यावं, रक्त द्यावं, या भूमिकेतून ही महाराष्ट्राची संस्कृती या देशाची संस्कृती पुढे न्या। भाऊ आतापर्यंत तुम्ही साधारण 100 वेळा झालेलं असं, पहिल्यांदाच मात्र प्लाझ्मा दिलेला आहे।